सो हे गाइज, वेलकम टू आवर न्यू चॅनल. तर आता आलेलं आहे आमच्या घरी ब्रह्मकमळ. लास्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं असेल की आमच्या घरी आलेलं आहे ब्रह्मकमळ आणि ते आज फुलणार आहे. लास्टपर्यंत हा व्हिडिओ, कारण की लास्टमध्ये आम्ही देणार आहे टाईम लॅप्स या ब्रह्मकमळ कसं उगतं त्याचं. तर ते लास्ट इयरचं रेकॉर्ड केलेलं आम्ही. आता चला दाखवतो मी तुम्हाला कसं आहे ते ब्रह्मकमळ. तर हे आलेलं आहे इकडे ब्रह्मकमळ. हे बघा केवढं वाढलेलं आहे. लास्ट टाइम बघू शकता तुम्ही आणि आत्ता बघू शकता केवढं वाढलेलं आहे. सो आता रात्रीचे वाजले 10:30 आणि फायनली आपलं ब्रह्मकमळचं फुल मस्त फुललेलं आहे. बघू शकतात इतकं सुंदर फुल आहे. आता याची आम्ही मस्त पूजा करून घेऊ सगळीजण. आमच्याकडे हे ब्रह्मकमळाचं झाड आहे 6 वर्ष झाली आहे. तर 6 वर्षामध्ये काही एकही फुल आलं नव्हतं, पण आता हे 4th वर्ष आहे की आमच्याकडे हे फुलं लागोपाठ येतच राहतात आणि हे पावसाळ्यातच फुल येतं. आणि या फुलाचं वैशिष्ट्य असं की रात्री 12 वाजता काढायचं आणि शंकराच्या पिंडीला वाहायचं असतं. पण आता आपण कुठे मंदिरात वगैरे जाणार, मग आम्ही स्वामी समर्थांना वाहतो हे फुल. आणि हे फुल कसं रात्रीचंच उगवत? हे रात्रीचंच उगवत आणि सकाळपर्यंत कोमजून जात ते. खूप दिसायला खूप मोठं आहे, पण ते तेवढं लगेच कोमजून पण जात. ते थोड्या तासांसाठीच फक्त येत आणि खूप रेअर आहे. म्हणजे खूप सगळी ठिकाणी नाही लागत आहे, खूप रेअर असं आहे. पेशन्सनी हे येत इकडे. खूप भारी वाटतं ते असं घरी आल्यानंतर. एकदम असं वाटतं की गणपती बाप्पा आपल्या घरी आले. पॉझिटिव्ह वाईब्स येतात त्यामध्ये. असे ब्रह्मकमळ घर आले म्हटल्यानंतर सगळ्यांच्या स्टेटस मध्ये दिसतील आमच्या. डेफिनेटली. आणि खूप पेशन्स लागले त्या झाडासाठी, कारण हो, कारण आम्ही जुन्या घरी राहत होतो तर जुन्या घरी हे वाढलंच नव्हतं आणि जुन्या घरी कधी आलंच नव्हतं. सो नवीन घरी आलो, नवीन घरी 4 वर्ष झाली आम्हाला येऊन आणि मग 4 वर्ष लागोपाठ येत आहे. आणि याचं मी टाइम लॅप्स यावेळेस टाइम लॅप्स नाही बनवलंय, बट मी मागच्या वर्षी 3 फुलं आली होती एकत्र. सो मी त्याचं टाइम लॅप्स पण बनवलेलं आहे. सो मी ते व्हिडिओच्या एंड पर्यंत पाठवेन. सो व्हिडिओला एंड पर्यंत बघा, व्हिडिओ मिस करू नका. खूप छान व्हिडिओ आहे हा. आणि एंड मध्ये बघा तुम्ही की किती सुंदरपणे हे फुल फुलतं आणि किती छान वाटतं ते.